बातमी आहे. रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपांसंदर्भात गृहमंत्री अपयश लपवण्यासाठी बक्षीस देतात. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण गृह खात्याचं अपयश आहे. रवींद्र धंगेकरांचे फडणवीसांवर आरोप. ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलिसांना 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं. मात्र आता त्यावर रवींद्र धंगेकरांनी टीका केली आहे की वर्षभरापासून कारखाना का सापडला नाही, ही कारवाई अचानक कशी झाली, असे अनेक प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केले आहेत. पोलीस असेल, त्याच्या गुप्तचर यंत्रणा असेल, मग ह्या काय करतात, हा सवाल मी गृहमंत्र्यांना विचारला होता. काल त्यांनी 25 लाख रुपये पोलिसांना दिले आणि त्यांचं अपयश झाकण्याचं काम, यश दाखवण्याचं काम केलं, पण ते अपयश होतं. कारण गृहमंत्र्यांनी 25 लाख रुपये दिले पण वर्षभर मी ओरडतो त्याच्यासाठी त्यांनी काय काम केलं हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि वर्षभर मी ओरडत असताना मग ते काय सापडले नाही,